नमस्कार, जनता दरबारमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेतो. त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, या जनता दरबारच्या माध्यमातून आपण सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपले हे प्रयत्न सफल होत आहेत, कारण सर्व दूर कुठेतरी सकारात्मकता वृद्धिंगत होते आहे याची प्रचिती आम्हाला वारंवार येते आहे. जगातले सगळे जीव सुखी व्हावेत ह्यासाठी आपण सारे जण मिळून प्रयत्न करूया आणि त्यातूनच चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं हा आपला विश्वास सुद्धा कुठेतरी सार्थ ठरतोय याचे खूप छान वाटते. कारण जर का आपण आजूबाजूला बघितलं ना, तर ह्या वर्षी पाऊस खूप छान पडलेला आहे आणि त्यामुळे सृष्टीचं सगळं रूपच बदलून गेलेलं आहे. भिजलं ओलं रान, भिजले ओले दवबिंदू, सचैल नाल्या ओल्या धारा, अंगा अंगात शिरगारा. मंडळी, सगळे व्याप बाजूला ठेवा आणि सृष्टीचा हा नजारा डोळ्यांमध्ये साठवून ठेवा. बघा, आपल्या सगळ्यांचं मन आनंदाने तुडुंब भरून जाईल. हा, आता काही जण म्हणतील, अहो आमच्याकडे पाऊसच नाही झाला, टंचाई आहे आमच्याकडे. त्यासाठीही अजिबात घाबरू नका, कारण टंचाईवरती मात करण्याचे विविध उपाय आपण ह्या जनता दरबारच्या माध्यमातून शोधत आहोत. किंवा आम्ही अगदी दुर्गम भागामध्ये जाऊन सुद्धा टंचाईवर मात केलेल्या अशा विविध यशोगाथा आहेत ना, त्याची वस्तुस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. किंवा ह्या लोकांनी ते यश कसं साध्य केलं तेही आम्ही दाखवत आहोत. तेव्हा या आपल्या जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा. हे जे प्रयोग आम्ही दाखवतो ते प्रयोग तुम्ही करून घ्या आणि सुखी व्हा. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा, त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता. जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, प्रेरणादायी आहे, तुम्ही काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. काहीशी नकारात्मक ओळख असलेल्या परिसरामध्ये सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियान ही अतिशय यशस्वी झालेली आहे आणि त्यामुळे ह्या परिसरातला दुष्काळ हटलेला आहे, पाणी मिळालेलं आहे, त्यातून शेती फुललेली आहे, टँकर बंद झाले, पैसा वाचला, सारं गाव एकत्र आलं, एकमेकांच्या विचारातून नित्य नवीन चांगल्या गोष्टी इथे सुचत आहेत आणि त्या प्रत्यक्षात उतरवल्या जाते. त्यातून हे संपूर्ण गाव सगळे भेदाभेद विसरून एक मोठं कुटुंब बनलेलं आहे आणि आता तर इथे शेतीच्या कामांना खूप वेग आलेला आहे. जलयुक्त शिवारामुळे आपले म्हणजे कामच असे झाले, पाणी भरपूर आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण भाजीपाला पूर्ण शेतीमध्ये सगळाच भाजीपाला लावलेला आहे आणि आपल्याला टाइमच नाहीये. आज आपण मी आजच कोथंबीर मार्केटमध्ये इकली, आजच म्हणजे ही 400 रुपये शेकडा कोथमिरी, म्हणजे 4 रुपयाला गडी. आजच जर 400 रुपयाला कोथंबीर जर 400 रुपये शेकडा विकतो आपण, तर ते शेतकरी आत्महत्या करणारच नाही ना. आज टमाट्याचे कॅरेट आमचे 70 कॅरेट निघले मागच्या वेळेस 200 रुपयाला कॅरेट, म्हणजे 14,000 एक तोडा निघला आणि हे 4 रोजी तोडा निघला. तर मग शेतकरी काय आत्महत्या करणार? मेहनत केल्यानंतर आणि असं एक शासनानं आम्हाला जर असं जर हे दिल्यानंतर शेतकरी आत्महत्या तिथे करू शकत नाही, त्या गावात तर नाही करणार. बा, जलयुक्त शिवारच्या कामामुळे आम्हाला पाणी मिळालं आणि कुठल्याही शेतकऱ्याला पाणी मिळालं की बास, आम्ही मेहनतीला कुठेही कमी पडत नाही आणि आता तर पाणी मिळवण्याचा मार्ग आम्हाला गवसलेला आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे घातक विचार आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता एखाद्या वेळेस काय होतं, आता गावामध्ये कोरडवाहू शेती, समजा पाणीच नाहीये, ह्या गावाला पाणी नाही, पाणी नसल्यानंतर तो शेतकरी उत्पन्न काढू शकत नाही. आजचं काय झालं, ते आजचं असं झालं, जलयुक्त शिवारामुळे सगळ्यालाच पाणी आलेलं आहे. आज कुठं कोणची ईर बघा, फुल भरलेली ईर, आणि ती ईर भरल्यामुळं ते शेतकरी उत्पन्न काढतो, आज बाजारपेठेमध्ये जातो आणि त्याच्यामुळे तो आत्महत्या करायला घरी. ज्या वेळेस कोरडवाहू हे कोरडवाहू असल्यामुळं त्यावेळेस हे लोक आत्महत्या करायचा विचार करते, आता विचार करणारच नाही ना, त्याच्याकडे जाणारच नाही. मंडळी, मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या औरंगाबाद तालुक्यातल्या महाल पिंपरी ह्या गावातल्या जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, जनता दरबारामध्ये आपला सगळ्यांचं हार्दिक स्वागत असं आपण दरवेळेला म्हणत असतो, ह्या वेळेलाही आपण म्हणतो. ह्या वेळेला म्हणत असताना
अतिशय आनंद किंवा एक वेगळा धडा, एक वेगळा विचार आम्हाला बघायला मिळालेला आहे. अर्थात आम्ही जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा बघण्यासाठी आज आम्ही साक्षात मराठवाड्याला आलेले आहोत, जिथे मराठवाड्याच्या बाबत, पाण्याच्या बाबत सगळीकडे नकारात्मकता आपल्या कानावरती येत असते. पण असं असताना सुद्धा आज आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामधल्या औरंगाबाद तालुक्यातल्या महाल पिंपरी नावाच्या एका छोट्याशा गावाला आलेलो आहोत. आणि ह्या गावाने जलयुक्त शिवार अभियानानंतर जी काय भरारी घेतलेली आहे ती सगळी इथले शेतकरी बांधव आहेत, त्यांनी आपलं मनोगत आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे. हे सगळं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल. आणि त्याही बाबतीमध्ये अजून एक मोठा धडा ह्या गावाने आम्हाला असं दिसलं, तो असं की पूर्ण उन्हाळा असताना सुद्धा स्वतःच्या शेतीचं नुकसान सोसून सुद्धा माझ्या विहिरीला पाणी आहे तर ते पूर्ण गावाला मी देणार असा शेतकरी बांधव आपल्याला भेटलेला आहे. आपल्याला त्याचं सहकार्य मिळालं, आपण त्याला पाणी दिलं, म्हणजे आपल्याला असं काही हे नाही. खूप पुण्य मिळालं तुम्हाला. पुण्य तर मिळणार आहे ना, पुण्य मिळणार आहे. भगवंतना त्याला हे नाही केलं आणि ते पाणी जमिनीमध्ये मारल्यामुळे आपला फायदा झाला. मंडळी, अतिशय सुंदर असंच हे गाव आहे आणि ह्या गावाच्या सभोवताली मस्त डोंगर आहे. तिथे यांनी मातीचे बंधारे घेतले, खोलीकरण केलं आणि तेही 2 वर्षांपूर्वी. त्यातूनच मागच्या वर्षामध्ये अल्प पाऊस पडला तरीही तो इथे साठला, पाणी मुरलं आणि विहिरी भरल्या. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये गावाला पिण्यासाठीही पाणी नव्हतं, टँकर लावावे लागले होते. पण हे जे भगवंतराव आहेत ना, यांची ही विहीर 60 फूट खोल आहे, तुडुंब भरून वाहत होती. मंडळी, गेल्या वर्षी दुष्काळ असून सुद्धा ह्या विहिरीतून 4 महिने 3000 लोकवस्तीच्या महाल पिंपरी ह्या गावाला पाणी पुरवठा करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानाची हीच यशोगाथा आहे. नाही तर आम्हाला इथं करोडो शेती करावं लागत होती. पण आज कसं आहे, जलयुक्त शहरामुळे या सरांच्या आम्हाला एक मार्गदर्शन, आपण असं करू जगन्नाथ त्यांना दिल्यामुळे आम्ही इथे एक बांध टाकून घेतला आपल्या शेतामध्ये. हे आपलं शेत आहे, आपल्या शेतामध्येच बांध टाकायला लावलं. जमीन दिली? जमीन दिली नाही, आपली जमीन आहे. आणि आपल्या जमिनीमध्ये सरांना म्हणलं करा, कारण की सगळ्याचा फायदा होतो, माझाच काय पण सगळ्याच शेतकऱ्याचा फायदा होतो त्याच्यामुळे. आणि सरपंच साहेबांना मला सांगितलं बा आपल्याला गावासाठी पाणी द्या, तर मी त्याला नाही म्हणलंच नाही, कारण की पिण्याचा प्रश्न आहे. पिण्याचा प्रश्न असल्यामुळे आपल्या एरियाला पाणी आल्यामुळे आपण ते गावाला पुरवलं. या डोंगरांमध्ये यांनी हे जे नाले आहेत ना, हे नाले बांधले, याचं खोलीकरण सुद्धा केलं आणि याच्यामध्ये जो सुपीक गाळ होता ना तो यांनी घेतला आणि यांच्या शेतामध्ये पसरला, त्यामुळे इथली शेत जमीन सुद्धा सुपीक झाली. हे जे माती गाळ आलेलं ना, याचा मोठा फायदा आहे आपल्याला शेतीसाठी, म्हणजे याच्यापासून आहे ना आपलं उत्पन्न चांगलं वाढतं सुपीक जमीन म्हणजे. आणि बरंच भरलं ना पूर्ण गेल्या वर्षी, पूर्ण गाळ शेतामध्ये चालला. हे आता शेतामध्ये जेवढा समजा याच्यामध्ये होता, त्याच्यामध्ये काय 2-4 इंच आला समजा, पण त्याच्यामुळे काय झालं आपला फायदा झाला. हे पोती भरलं त्याच्यामुळे चांगलं. हे पहिले ना याची खोली खालीपर्यंत होती आणि हे दोन्ही हे ना बांधारे भरले, माती बांधारे भरल्यानंतर ही विहीर वरून व्हायला लागली आणि आता 1.5 महिन्याचा गॅप पडल्यामुळे ही 2 फूट अजून खाली गेली. आता ही 50 फूट खोल आहे, म्हणजे 48 फूट ही भरलेली आज. हे पाणी महाल पिंपरीला आम्ही इथून ह्याच विहिरीमधून पाणी आपण महाल पिंपरीला पुरेल. हाय, लोकवस्ती तुमच्या सरासरी 3000 संख्या आहे गावामध्ये. 3000 पाणी पुरेल इथून पाईपलाईन करून दिला पाणी पुरेल. हा, टँकरची गरजच नाही पडे यावर. हा, नाही तर टँकर होत आमच्या गावाला, कायमचं टँकर होत. टँकरची ह्या वर्षी गरजच नाही आली. आम्ही कांदा घेतो, कोथिंबीर आहे, मेथीची भाजी आहे आणि शेपूची भाजी, टोमॅटर, हो टोमॅटर पण आहे आणि गोबीचं पीक, म्हणजे पूर्ण भाजीपाला आमच्याकडे, पूर्णच भाजीपाला असतो. वाहतूक कशी करते? वाहतूक आमच्या गाड्या, गावातून गाड्या असते आणि बाजारपेठ जवळ आहे आम्हाला. आधी तुमचं उत्पन्न होतं ना, आता ह्या जलयुक्तमुळे तुमचं उत्पन्न वाढलं? आमचं उत्पन्न म्हणजे 100 पट वाढलं. आता पहिलं जे होतं 1 पट, ज्यावेळेस आम्हाला उत्पन्न व्हायचं 50,000, आता तिथं 2 लाखापर्यंत गेलं, म्हणजे इतका 100 पट फायदा आता ह्या जलयुक्त शहरामुळे झालेला आहे. आपलं राज्य सुजलाम सुफलाम व्हावं यासाठीच हे सारे प्रयत्न आहेत. आता या मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस मिळाला तर आपल्याकडे सगळीकडे चौकडे पाणीच पाणी दिसत आहे आणि अतिशय समाधानी झालेला शेतकरी आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच चित्र
सातत्यानं निरंतर आणि सर्वदूर दुर्गामी परिणाम करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनावरती आहे आणि हे निर्माण करण्याचं त्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी स्वप्न बघितलंय आणि त्याची कारवाई करण्याची माझ्यावरून आपल्या सर्वांवरती आहे की भक्कमपणे सक्षमपणे जर पार पाडली तर आपला राज्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशात एक नंबर झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून हा कार्यक्रम एकतर 5 वर्षामध्ये 25,000 गावं टंचाई मुक्त करायची. पहिल्या वर्षाला 15-16 6,200 गावं निवडलीत, या दुसऱ्या वर्षाचे 16-17 5,281 गावं निवडलीत. अशी जवळपास 11,500 गावं आता निवडून झालीत आणि आपल्याला पल्ला गाठायचा तो 25,000 गावांचा. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणी गवसलेली अशी विविध जी गावं आहेत ना, ती आपण मुद्दाम बघतो आहे. या सगळ्या गावांनी कसकसं नियोजन केलं आणि पाणी मिळवलं हे आपण तिथे तिथे जाऊन वस्तुस्थिती आपण जाणून घेत आहोत आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. कारण इथून पुढच्या कालखंडामध्ये पाऊस पडो किंवा न पडो, पण जेवढा पाऊस पडेल त्याचा प्रत्येक थेंब आपल्याला साठवायचा आहे आणि त्यातूनच आपल्याला शेती फुलवायची आहे आणि हे सारं शक्य आहे. आणि आम्हाला हे जिल्ह्यात झालंय त्याच्यामुळं खूप पाण्याचा फायदा झालाय. विहिरीला पाणी वाढलं आणि आमचा माल व्यवस्थित आल्यामुळं आम्हाला बाहेरून मार्केटमध्ये चांगला वाव मिळतोय. मंडळी, ह्या गावामध्ये 440 हेक्टरवरच्या शेतांना बांधबंदिस्ती घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथल्या आजूबाजूच्या सगळ्या डोंगरांवरती सीसीटी किंवा डीप सीसीटी सुद्धा घेण्यात आलेले आहे. इथं महापिंपरी गावचे एकूण क्षेत्र आहे 583 हेक्टरच, त्याच्यापैकी आपण 440 हेक्टरवरती कंपार्टमेंट बिल्डिंग केली बांधबंदीची आणि पिकं वगैरे लावलेली आहेत त्या उतारावर. नाही, आपण शेतकऱ्यांना सीताफळाच्या बिया दिलेले आहेत, ते लावतायत बांधावर. एरंडी आणि ऑलरेडी शेतकरी बांधावरती स्वखर्चाने एरंडी चवळी ही पिकं घेतात. त्याचबरोबर ह्या गावालगत विशाल पाझर तलाव आहे जो सध्या पडलेल्या पावसामुळे बऱ्यापैकी भरलेला आहे. ह्या तलावाचंही खोलीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी ग्रामसभेचा ठराव यांनी घेतलेला होता. डोंगर म्हणजे डोंगर पट्टा आहे आणि त्याचे सिंचन प्रकल्प झालेला आहे तर थोडं पाणी कमी आहे. 25% भरलेला आहे आज, तो संपूर्ण क्षमतेची खूप मोठी आहे. अजून तर 75% बाकी आहे. तर 75% अजून जर भरला तर आम्हाला 2 वर्षे हे पाणी पुरत. यावर्षी बी जस्ट चालू आहे आणि आता मुरुम देऊ लागलो. कारण का, किंवा जितकं मुरुम गावाच्या कामाकरता जाईल तितकं खोली वाढत जाईल. म्हणजे आम्ही ग्रामपंचायत ठरावच घेतला की बघ, कोणी अडवू नका या मुरुमाच्या ट्रॅक्टरला, खोलीकरण होईल. म्हणजे ते फुकट करून नेऊ राहिले, आपण विकत करतो ते फुकट करून नेऊ राहिले, चांगली गोष्ट आहे. आज या गावामध्ये शेततळ्यांसाठी ही खूप मागणी आहे. पण 4-5 वर्षापूर्वी हे जे भाऊ आहेत यांनी पहिलं शेततळ घेतलं ना, तेव्हा साऱ्या गावांनी यांची खिल्ली उडवली. आणि पहिल्यानं शेततळ ज्यावेळेस सुरुवातील मी केलं त्यावेळेस म्हणजे अख्खं गाव हे बँकेत नोकरीला त्याच्यामुळे यांच्यावर पैसा आहे म्हणून करू लागले. आता त्यावेळेस मला अनुदान दिलं होतं, आता अनुदान न देताही शेतकरी तयार झाले. म्हणजे 10-15 शेतकरी त्यावेळेस मी ज्यावेळेस केलं होतं ना त्यावेळेस म्हणजे त्याला काय नोकरीला त्याच्यामुळे पैसा मिळाला त्याच्यामुळे करू लागले. लोकांनी तुम्हाला नावं ठेवलं केलं, मी तिकडून गावात न जाता इकडून यायचं. म्हणजे मला ज्यावेळेस गावात आलं का अरे तुम्ही बँकेत हे पगार हे कशाला येत खड्ड करून, मग मी तिकडून म्हणजे गावात न जाता मला आमचे अजून 10-12 किती दिवस गावाबाहेरून जायला लागले. मी 2 वर्ष गावाबाहेरून आलो. आता या शेततळ्यांमुळे ह्यांना नेमके काय काय फायदे झाले हे ह्यांच्याच तोंडून ऐकून घ्या. इतका फायदा आहे शेततळ्याचा, आमची जमीन इतकी चांगली आहे, पावसाळ्यात इतकं पाणी येतं. आता आणखीन जास्त पाणी झालं तर आमच्या वावरातून पाणी फुटायला लागतं आणि उन्हाळ्यात हेच पाणी आम्हाला काहीच राहत यायला सुद्धा राहतं. आमचे शेततळ्याला एक जर पूर गेला, शेततळ्याचं पाणी ते उन्हाळ्यात यूज करतात. एक जरी पूर गेला आमच्या गावाला तरी कुठलंही शेततळ भरल्याशिवाय राहत नाही. मोठ्या विहिरी 100% भरल्या जातात. विहिरीतून भरतात, प्लास्टिक टाकले जातात. म्हणजे भाजीपाला सर्व प्रकारच्या मेथी गवार भेंडी टमॅटो कोथिंबीर आता आम्ही थोडेसे याच्यावर
डाळिंब पाण्याचा स्रोत आमचे बाग एक दहापर्यंत 20 पर्यंत चालले आहेत वाढत, शेततळ्याची संख्या वाढत म्हणजे इथली भरलेली शेततळी बघण्यासाठी आम्ही शेतांमध्ये गेलेलो होतो. इथल्या शेतकऱ्यांशी आम्ही संवादही साधला आणि मागच्या वर्षी जे पुनर्भरण सारखं केलं आपण त्याला नाली करून काळी माती जापली तर आता खूप कमी पाणी जातं आणि एक 2 महिने पुढे पाणी गेलं तर आमचं गाव गहू तेवढ्यामध्ये निघून जातो. खूप फायदा झाला, 2 महिने सरासरी पुढं पाणी जातं गावात. त्याच्यामुळे याच्या अगोदर आमच्या विहिरीमध्ये ऍक्च्युली आम्हाला कधी कधी पिण्यासाठी टँकर टाकावं लागतात आज आणि आज ऍक्च्युली डाळिंब आहे तिथं, म्हणजे फायदा खूपच झाला त्याच्यामुळं. आता तर भरपूर पाणी, हा जवळ 40 फूट आहे पाणी, खूप खूपच फायदा झाला. आणि त्याच्यामध्ये वर डोंगरामध्ये बी जे हे गट्टे, त्या गट्ट्यामुळे इतकं पाणी जिरत येते तो मुरत आणि तेच पाणी आता मागच्या वेळेस खरं म्हणजे जे तळ्याला जे पाणी वाढलं तर वरून जे पाणी येणार होतं एकदम कमी आलं, पण ते गट्टे भरल्यामुळं थोडं थोडं पाणी आलं आणि तळ्यामध्ये खूप पाणी आलं त्या गट्ट्यामध्ये, तळ्या पाण्यानं भरलं. हा म्हणजे सध्या ह्या गावामध्ये टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे आणि ह्यांचे टोमॅटो थेट दिल्ली दरबारी जात आहेत. दिल्ली व्यापारी आलेले आहेत आणि बाहेर डिस्ट्रिक्ट सोडून आपलं स्टेट सोडून बाहेरचे व्यापारी येत आहे, मागणी करत मार्केटला न्यायची गरज नाही स्वतः मग मार्केटला तर रोड वर फेकावं लागले असते इतके तमाटे बाहेर जाते 10-20 गाड्या जाते रोजच्या. दिल्ली राजस्थान साडेपाच बँगलोर जबलपूर 200 रुपये मिळतो मॅडम, पण येणार जो खर्च आहे भाडं तिथे आडत आम्हाला जे लागणार खर्च आहे तो वाचतोय, 300 रुपये भाव आता जागेवर मिळतो. मंडळी हे जे महाल पिंपरी गाव आहे ना अतिशय निसर्गरम्य असंच हे गाव आहे, म्हणजे इथे पर्यटन सुद्धा होऊ शकतं. बघा या सुंदर डोंगर रांगा आहेत, भरलेली शेतं आहेत, निळाशार तलाव आहे, तुडुंब भरलेली शेततळी आहेत आणि सुखी समाधानी जनक आहे. यांच्या या डोंगरांवर सध्या झाडी खूप वाढलेली आहे त्यामुळे इथे खूप वन्य प्राणी पक्षीही दिसतात. आणि ही झाडी वाढण्याचं कारण माहिती आहे का? गावकऱ्यांनी सांगितलं की आपल्या पंतप्रधानांनी म्हणजे मोदी साहेबांनी आम्हाला स्वयंपाकाचा गॅस दिला ना, त्यामुळे आम्ही हल्ली जंगलातली झाडी अजिबात तोडत नाही, त्यामुळे ही सगळी झाडी वाढलेली आहे त्याचा फायदा आम्हाला झाला. म्हणजेच मंडळी सरकारी योजनांचा लाभ व्यवस्थितपणे घेतला जात आहे. भरपूर झालं, मी जवळपास आतापर्यंत 5 लाखाचं उत्पन्न काढत होतो. ते जलयुक्त शिवारामध्ये जे थर खणल्या गेल्या डोंगराला त्याच्यामुळं एक पाणी भरल्या गेलं डोंगरात आणि पाणी भरल्यामुळं एक चांगल्या प्रकारचं गवत वाढलं, आमच्या जनावराची चाऱ्याची व्यवस्था झाली. म्हणजे आमची जलयुक्त शिवार ही जी काही योजना आहे ती एक पक्की मूट होती. ही निसर्ग जो आहे तो पाहिजे तेवढा भरपूर पाऊस देतो, पण आमची जी मोठी हिने दरवर्षी साडत होती. यावर्षी काय झालं की आम्ही थेंबना थेंब तो धरून म्हणजे धरून ठेवलेला आहे आणि जे काही पाळणारं पाणी होतं त्याला चालायला लावलं आणि चालणारं जे पाणी आहे तर ते थांबायला लागलं. म्हणून मोठमोठ्याल्या धरणापेक्षा जे काही छोटी जी स्ट्रक्चर म्हणजे माती नाला बांधा असेल, सिमेंट नाला बांधा असेल, ठीक ठिकाणी आम्ही वरती जेव्हा विजिट झाली तर तेव्हा असं बघितलं की जे पाणी गिरणारे तो छोटे स्ट्रीप पण बांधले गेले त्या ठिकाणी. बघा मंडळी, पाणी मिळालं आणि इथलं सगळं चित्रच पालटून गेलं. आणि माझ्याकडे पाणी आहे किंवा मला पाणी मिळालं तर ते मी माझ्या गावाला नक्की देईन, भले त्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान झालं तरी चालेल असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जरी भरपूर पाणी असेल ना तरी इथून पुढच्या कालखंडामध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब मी जपूनच वापरीन असाही यांचा दृढ निश्चय आहे. पाणी नाही वाचवलं तर मग अजून दुसऱ्याचा काय फायदा होणार? मी इकडे पाणी उडायचं आणि खालच्या शेतकऱ्याचा फायदा होणार नाही. माझी रूप असली म्हणजे अजून पाणी आपलं पर्कोलेशन इकडेच होणार. त्याच्यामुळे आपण थोडं पाणी शेतीला जेवढं लागेल तेवढं द्यायचं आणि बाकीचा दुसऱ्याचा फायदा होतो आपल्याला अजून दुसऱ्या विहिरीला खालच्या, त्याच्यामुळे आपण ते प्रयोग केलेला सगळं. बघा मंडळी, पाणी वापराबाबत आपण शहरी लोकांनीही हा विचार करण्याची गरज आहे, कारण पाणी म्हणजे जीवन आणि हे पाणी मिळवण्याकरता प्राचीन काळापासून भगीरथ प्रयत्नांची गरज भासते आहे. पण सध्याच्या कालखंडामध्ये मात्र पाणी मिळवण्यासाठी आपल्या सरकारने खूप चांगला उपाय शोधलेला आहे,
जलयुक्त शिवार अभियान। खरं म्हणजे आता जलयुक्त शिवार हा कार्यक्रम एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम असून तो प्रत्येकाच्या हृदयातला कार्यक्रम बनला आहे, हे या निमित्ताने सर्व समोर येत आहे। आणि आम्ही पण असं अनुभवतो आहोत की राज्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्वरूपात लोक सहभाग झालेले आहेत, असा हा कदाचित पहिलाच कार्यक्रम असा। प्रत्येक माणूस सहभागी आहे, प्रत्येकाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे पाणी, आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की सरकार जर इतकं पॉझिटिव्हली इतकं पुढे येत आहे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून, तर आपण मागे राहता कामा। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2014-15 साठी 228 गावं निवडण्यात आली होती, त्यामध्ये 159 गावांमध्ये काम सुरू असून त्यात 69 गावातली कामं पूर्ण झाली असून त्यामुळे 41,216 TCM पाणी साठा निर्माण झालेला आहे। तेव्हा मंडळी, चला पटापटा जलयुक्त शिवार अभियानाची कामं करा, त्यावरती लक्ष ठेवा, त्याच्यामध्ये दर्जाही राखा। जनतेला, लोकांना जे या यंत्रणेमध्ये सामील आहेत, त्यांना, शेतकऱ्यांना हेच सांगेल की आपल्या गावामध्ये काम होत असताना नीट नाटक लक्ष द्या, कामं दर्जेदार करा, आणि हे दर्जेदार कामं जर झाली तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने शेवटी काम होऊन गेल्याच्या नंतर तक्रार करण्याला काय वाव नाही, आणि मग तक्रार करता करायची आवश्यकता भासणार नाही, त्याच वेळेस हे काम नीट करा। आणि त्यासाठी डायरेक्ट मला संपर्क साधला, आणि जिओ टॅगिंगच्या माध्यमातून सुद्धा आमचं, जसं CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुंबईवरती कमांड अँड कंट्रोलिंग सर्व्हिलन्सच्या माध्यमातून ऑब्झर्वेशन असेल, तसं आमच्या डिपार्टमेंटचं देखील त्याच्यावरती ऑब्झर्वेशन असणार आहे। आणि म्हणून तुम्ही एकदा तक्रार केली म्हणजे मेसेजच्या माध्यमातून किंवा त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आमच्या स्तरावरून त्याची दखल घेतली जाईल आणि तिथं सूचना दिल्या जातील। आणि म्हणून काम दर्जेदार व्हावं, काम चांगलं व्हावं, आणि ही शासनाची योजना न राहता ही जनतेची योजना व्हावं, त्याच्यातून एवढाच मला संदेश द्यायचा आहे। राबवा जलयुक्त शिवार, पाणी मिळेल भाराभार ही उक्ती लक्षात ठेवा आणि जलयुक्त शिवारची कामं करायला लागा। यामध्ये तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in, हे तुम्ही लक्षात ठेवा। जनता दरबारची स्वतंत्र वेबसाईट आहे, तिचा ऍड्रेस आहे www.janatadarbar.org, हे लक्षात घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्कीच भेट द्या। त्याचबरोबर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती झालेलं असेल की जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे, हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे। तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना, विचार, तर तेही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्याचबरोबर नेमका कुठल्या दिवशी कुठला विषय कुठल्या वेळी आम्ही मांडणार आहोत याचीही आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली असेल। त्याचबरोबर जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे, या पुस्तकाची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे, तेव्हा हे पेज जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर फेसबुकवरती आम्ही जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप तयार केलेला आहे, तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरती जा, आपला जनता दरबारचा ग्रुप ओपन करा आणि त्याच्यावरती तुम्ही जॉईन होण्यासाठी रिक्वेस्ट करा, ती रिक्वेस्ट आमच्यापर्यंत पोहोचेल, कारण ह्या ग्रुपमध्ये आम्ही सकारात्मक विचारांची आदान प्रदान नित्य करत असतो। जनता दरबारमध्ये आता 195 वर एपिसोड झालेले आहेत आणि हे सगळे एपिसोड आपण वारंवार बघू शकता, कारण की ह्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक वेगळा प्रयोग आपण मांडलेला असतो आणि ही माहिती घेऊन तुम्हीही ते प्रयोग करू शकता। त्यासाठी यूट्यूबवरती जा, कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे, त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.jd channel, असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद तुम्ही यूट्यूबवरून नक्कीच घेऊ शकता। लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम, त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये। जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे आणि ह्या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे, मात्र ही माहिती आहे ना ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे। त्यासाठी आपले कुटुंबीय, नातलग, मित्रमैत्रिणी ह्या साऱ्यांना आपल्या जनता दरबारमध्ये सामील करून घ्या। जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा, त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार।